हा कागद अहमदाबादमधल्या कलमखुश कारखान्यात कापडाच्या तुकड्यांपासून बनवला जातोय. आणि इतकंच नाही, या कागदाचा संबंध महात्मा गांधी आणि एका मराठी माणसाशी, स्वातंत्र्यसैनिक काकासाहेब कालेलकर. भारतात दरवर्षी सरासरी 7,793 टन कापडाचा कचरा निर्माण होतो, जो जगात निर्माण होणाऱ्या एकूण कापड कचऱ्याच्या 8.5% आहे. महात्मा गांधींच्या काळात स्थापन झालेलं कलमखुश गेल्या अनेक वर्षांपासून कापडाच्या कचऱ्याचा पुनर्वापर कसा करायचा हे सगळ्यांना दाखवून देत आहे. हे गांधीजीने चाहिन मी संसाबनी आहे. गांधी आश्रमाला भेट देताना एक कल्पना सुचली. गांधीजींना लोकांसाठी रोजगार निर्माण करायचा होता आणि म्हणून सुती कापडाच्या कचऱ्यापासून कागद बनवण्याचा आम्ही निर्णय घेतला. गुजरात खादी ग्रामोद्योग मंडळाद्वारे कागदाची निर्मिती केली जाते. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांनी 1940 या मंडळाची स्थापना केली होती. कागद हातानं बनवला जातो म्हणून त्याला गुजरातीत हात कागद म्हणून ओळखलं जातं. गांधीजींच्या अगदी जवळचे स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक काकासाहेब कालेलकर यांनी या हस्तनिर्मित कागदाला कलमखुश असं नाव दिलं. कागद तयार करण्यासाठी आता इथे काही यंत्रांचाही वापर केला जातो. काकासाहेब कालेलकरांनी हा कागद वापरला तेव्हा त्यांना तो लिहिण्यासाठी खूप चांगला वाटला, म्हणून त्याला कलमखुश असं नाव दिलं. कलम म्हणजे गुजरातीमध्ये पेन आणि खुश म्हणजे आनंदी, तर कलमखुश म्हणजे या कागदावर लिहिताना पेन आनंदी होतो. टाकाऊ सुती कापडाचे छोटे तुकडे केले जातात, त्यानंतर त्याचं लगद्यात रूपांतर होतं. लिफ्टिंग आणि कोचिंग प्रक्रियेद्वारे लगद्यापासून कागद तयार केला जातो. हा कागद नंतर 2 कपड्यांमध्ये ठेवतात आणि हायड्रॉलिक प्रेसिंग मशीनच्या मदतीने त्यातनं पाणी काढून घेतात. पाण्याचा निचरा झाल्यावर कागद आणि कापड वेगळे केले जातात. हा कागद 24 वाळवलाही जातो. पेपर तयार झाल्यावर आम्ही फिनिशिंग आणि कटिंग प्रक्रिया करतो. तयार झालेला कागद योग्य प्रकारे पॅक करून विक्री विभागाकडे पाठवला जातो. खराब झालेले कागद लहान डायरी आणि इतर उत्पादनं बनवण्यासाठी वापरले जातात. कागदाचं एकही शीट वाया जात नाही आणि सर्वांचा पुनर्वापर केला जातो. गेल्या 40 मी इथं काम करतोय. सुती कापडाच्या कचऱ्यापासून लगदा बनवणं हे माझं काम आहे. त्यापासून पल्प पेपर बनवला जातो. सुती कपड्याच्या कचऱ्यापासून तयार होणारा कागद हा सामान्य कागदापेक्षा मजबूत आहे. साधारणतः कागद लाकडापासून तयार होतो. कागद तयार करण्यासाठी दरवर्षी सरासरी 20 झाडं तोडली जातात. कलमखुश कागद हवामान बदलाच्या परिणामांना सामोरं जाण्यासाठीचा मार्ग दाखवतो असं तो बनवणारे म्हणतात. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकांसह अनेक गोष्टी याच कलमखुश पेपरपासून बनवल्या जातात.